जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य इंदिरा पाटील यांच्या तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंत्री छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य इंदिराताई पाटील यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सकाळी 10:30 राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. दरम्यान 2004 साली राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले होते. आमदार असताना त्यांनी अनेक विकास कामं केली, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या विरोधी प्रचार केला होता, म्हणून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाल्यानंतर त्याप्रसंगी विधानसभेचे माजी आमदार अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणीताई खडसे, माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आदरणीय बापूंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हा फक्त माझा आनंद नाही, राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते आहेत त्यांचा हा आनंद आहे. परवा मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची माझी भेट झाली आणि त्यांना मी सांगितलं भुजबळ साहेबांचं असते अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. त्यांनी आनंद व्यक्त केला की एक चांगला असा कार्यकर्ता तालुक्याचा नेता धडाडीचं काम करणार आज पक्षात येतो आहे त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आज चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती वाढलेली. मी मागा माझ्या भाषणात सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील जे सुरक्षित 10 मतदारक्षेत्र संघ असतील त्याच्यात आता चोपडा आलेला. आज माननीय माजी विधानसभा अध्यक्ष माननीय पैसा राज्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री गोड साहेब, जिल्ह्याचे सारे नेते यांच्या उपस्थितीत यांच्या सहकार्याने यांच्या आशीर्वादानं सौ इंद्राताई आणि असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादीत प्रवेश झाला याचा मला मनस्वी आनंद आज आहे. MDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा तालुका प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.